आज सत्तावीस मार्च मी अरुण घोडके शिवचिंतन भाग क्रमांक एक हजार सहाशे सात मराठ्यांच्या गनिमी काम्याने मोंगलांच्या मनात जबरदस्त धास्ती निर्माण केली इतकी की मोंगल घोडे पाणी पित नसत तेव्हा मोंगल सैनिक त्यांना विचारित पाण्यामध्ये संताजी धनाजी दिसतो की काय तत्कालीन मोंगल इतिहासकार काफी खान संताजी धनाजीच्या जबरदस्त हस्तेबद्दल लिहून ठेवले आहे की इसवी सन सोळाशे शहाण्णव साली संताजी कर्नाटकातून महाराष्ट्रात येत असता विजापूरजवळ छावणी करून असलेल्या गाजीउद्दीन फिरोजंग या नामांकित मुंगल सरदारास त्याच्या आगमनाची बातमी समजली तेव्हा त्याची पाचावर धारण बसली याचे खान वर्णन करतो की या सुमारास बातमी आली आहे की तो संताजी घोरपडे हा पंचवीस हजार फैजोंशी आठ नऊ कोसावरती आला आहे भले भले नामांकित वीर संताजी नाव ऐकताच घाबरून जात असत त्यांचे अवसान गळून जाई गाजीवतन याचा चेहरा पांढरा फटक पडला होता त्याच्यापाशी फौज थोडी होती त्याने आपण संताजू चालून जातो असा पुकारा केला पुढील मजल नीट करून आपला गोठ तिकडे हलवण्यासही त्याने अधिकाऱ्यांची नेमणूक केली पण त्याने स्वतः आडवाटेने विजापूरचा रस्ता धरला आणि पळ काढला बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी